नमस्कार, सुग्रास मेजवानीमध्ये मी उमा अमृते तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण कोकोनट राईस करतो आहे. एक राईसमधलाच वेगळा प्रकार. त्याच्याकरता आपण तांदूळ घेतले, राई आहे, हिंग आहे, खोबरं आहे, लाल मिरची, हिरवी मिरची, चण्याची डाळ, साखर, काजू, आलं किसलेलं, दुधाची डाळ, कढीपत्ता, लिंबू, नारळाचं दूध, नंतर मीठ, पाणी आणि तेल. सुरुवात करूया. प्रथम मी पाणी उकळत ठेवते. आता आपल्याला लागणार आहे 2 ते 2.5 कप पाणी. तर आपण इथे कोकोनट राईस असल्यामुळे नारळाचं दूध वापरणार आहे. तुम्ही पाणी जरा गरम करत ठेवते. आपण हा कुकरमध्ये करणार आहोत, तर मी एकीकडे कुकर पण गरम करत ठेवते. आता ह्याच पाण्यात मी मीठ टाकते आणि नारळाचं दूध ओतते. आणि हे धुतलेले तांदूळ टाकते. जरा उपे आली का मी कुकरमध्ये ठेवून देते आणि एक शिटी करते. कुकरचं पाणी पण झालं ना. उकळी आणून त्या गरम करून टाकलं तर पटकन होतं, म्हणून आपण जरा गरम करून ठेवू. एक शिटी झाली का आपण गॅस बंद करूया. आता आपला कुकर थंड झालेला आहे. आपण भात काढून बघूया. हा राईस ना नारळाचं दूध टाकल्यामुळे थोडा वेळ लागतो व्हायला, तर पूर्ण उकळल्यानंतर कुकरमध्ये ठेवा आणि 1-2 शिट्या होऊन जाऊ द्या. आता आपण फोडणी घालायचं राईसला, थोडा थंड होईल. आता आपण तेल टाकूया, साधारण 1.5 ते 2 टेबलस्पून. त्याच्यामध्ये राई टाकू आपण. आता राई तडतडायला लागली का मग बाकीचं टाकायचं आहे. हिंग टाकूया, नंतर चण्याची डाळ, उडदाची डाळ. लाल झाले डाळ. आता आपण आलं टाकूया किसलेलं स्वादाकरता. काजू टाकताना मी गॅस लहान करते, ना तर काजू पटकन करपते ना. आता लाल आणि हिरवी मिरची. भात टाकताना कधी नेहमी गॅस लहान ठेवायचा. आपला आता राईस झालेला आहे. लिंबू आणि थोडा ओला नारळ टाकून आपण थोडी साखर टाकू 1 चमचाभर आणि थोडस ओला नारळ वरती टाकूया फक्त. आता मी गॅस बंद करून टाकते आणि सर्विंग प्लेट मध्ये काढू.
आपला कोकण राईस तयार. आपण कोणताही राईस करतो त्यावेळेला लक्षात ठेवा फोडणीला घालतो किंवा काय करतो तर गॅस लहान ठेवा, कारण कडेला चिटकायला नको. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.